मुंबई महापालिकेच्या KEM, सायन आणि नायर तीनही प्रमुख रुग्णालयांचा कायापालट करण्यासाठी तब्बल 1700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मल्टी स्पेशालिटी रुग्णालय अशी त्यांची ओळख बनवली जाणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातोय. मुंबई महापालिकेची KEM, सायन आणि नायर ही सर्वाधिक मोठी रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजही. आता या तीनही रुग्णालयांचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. याकरता BMC ने 1700 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय. त्यात सर्वाधिक खर्च हा सायन रुग्णालयाच्या विस्तारावर केला जाणार आहे. सायन रुग्णालयाचं विस्तारीकरण 4 टप्प्यात केलं जाणार आहे. त्यासाठी 1000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सुपर स्पेशालिटीच्या दृष्टीनं अतिरिक्त वॉर्ड इमारती, नर्सिंग कॉलेज, RMO क्वार्टर्स, ब्लड बँक, सायन कोळीवाड्यात विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि इतरही इमारतींची उभारणी केली जाणार आहे. सध्या रुग्णालयाची 1400 बेडची क्षमता असून विस्तारीकरणामुळे 400 बेड वाढणार आहेत. नायर रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी देखील 350 कोटी रुपयांचा प्लॅन तयार करण्यात आला असून 3 टप्प्यात त्याचं विस्तारीकरण होईल. एलशे बिल्डिंग, RMO क्वार्टर्स, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, लायब्ररी, हॉल, विविध विभागांसाठी इमारतींची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळं नायर रुग्णालयाची बेड क्षमता 150 वाढून 1650 होणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या KEM रुग्णालयाच्या विस्तारासाठी 350 कोटी खर्च केले जाणार आहेत. 17 मजली सर्व्हिस टॉवर, 18 मजली स्टाफ क्वार्टर्स, विविध विभागांचं विस्तारीकरण यासाठी इमारती बांधल्या जाणार आहेत. KEM मध्ये सध्या 1800 बेड असून विस्तारीकरणानंतर 250 बेड वाढणार आहेत. साधारणतः 1500 करोडचे हे प्रोजेक्ट्स आहेत आणि ते पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये कम्प्लीट केले जातील. तर महानगरपालिकेने ही तिन्ही हॉस्पिटल सबळ करण्यासाठी खूप प्रयत्न केले. KEM, सायन आणि नायर तीनही रुग्णालयांमध्ये वर्षाला 50 लाखाहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येनं रुग्ण इथे येत असल्यानं त्यांचं विस्तारीकरण गरजेचं होतं. काही प्रमाणामध्ये बेडची क्षमता आपण वाढेल. सायनमध्ये साधारणतः आपण 300 ते 400 बेड वाढवणार आहोत. त्याचप्रमाणे नायरमध्ये 100 ते 150 बेड्स वाढतील. KEM मध्ये साधारणतः 250 बेड्स वाढतील. अशा प्रकारची बेड्स वाढवून नवीन नवीन सुविधा त्याच्यामध्ये कशा आपल्याला करता येतील याचाही आपण प्लॅन केला. या कामांच्या टेंडर प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून 3 वर्षांच्या कालावधीत हे विस्तारीकरण पूर्ण होण्याचा विश्वास पालिका प्रशासनाला आहे. या रुग्णालयांच्या